विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4वी विषय मराठी घटक 5वा मला शिकायचंय. या घटकाचे लेखक आहेत आबा गोविंद महाजन. खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सकाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सकाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हात तानात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती, तिचं 4वीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिली जाणार होता. गावात 4वीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा गोळत होता. एके दिवशी नेहमीसारखं काम संपवून सकाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत असलेल्या सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठे दिसत नव्हती. सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या. आईचे हाक ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्याजवळ गेली. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेत पडली. काय झालं म्हणून तिला विचारू लागली. स्नेहा बोलू लागली, वर्गातल्या बबलीना पाचवी मा नाव टाका गे म्हणणं मी नाव टाका पाचवी मा ओ माय माले पुढे शिकांशी माले शिकू द्या. तेवढ्यात हातपाय धुवून सकाराम तिथे आला. स्नेहा तुले 4वी लोक शिकाड, आते आणखीन पुढे शिकेसन काय करशील तू. आपली परिस्थिती अशी गरिबीने परगावले कसा झाडू तुले. एसटी मा ये जा करणी पडीन. तनपेक्षा अतिशय बंद घर बशीसन दाखला बावले समाय समजन का तुले. सकाराम थोड्या रागातच म्हणाला, दादाले सांग ना ओ माय माले पाचवी मा जाऊ द्या शिकू द्या. असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाला घरीवरून आलं. तिचे डोळे पाणावले. नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4वीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4वीपर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सकारामला अवघड वाटत होतं. सकारामच्या भाऊबंधामध्ये पोरींना कुणीही 4वीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं. त्यामुळे तोही त्यांचाच किता घेरवणार होता. त्याचा निर्णय पक्का होता. स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती. आडगावला जाऊन सरपंचाने 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सकारामच्या घरी आले. सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सकारामला अचंबा वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल. तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू, पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव असं सरपंच बोलले. मान खाली घालून सकाराम उभा होता. मुख्याध्यापक पोटतिडकीनं बोलू लागले, सका भाऊ तुमची लेक हुशार आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनू द्या. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले, अरे सका तुनी पोरगी एवढीच म्हणणी बबली, तिनाच वर्गामधून तिले बी मी धाडणार शे ना 5वी येता मा. अरे आडगावने शाय आटून अर्धा तासना अंतरावर शे मना लेख संगे जाईन ते एसटी मा. सकाराम विचारमग्न झाला होता. खरं सांग सका तुना पिंटूले 5वी मा धाडीशीस ना. मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले सांग सकाराम. सकाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकाने बोलायला सुरुवात केली, अहो सकाराम तुम्हाला माहिती आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे. एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहिती आहे ना तुम्हाला. अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर. सकारामला काय बोलावं ते सुचेना. आता त्याला पटलं होतं, अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रगतनं पाणी करसू, पण मना अंडेरले शिकाडसू. तसं त्यानं बोलून दाखवलं. स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती आनंदानं बिलगली.
सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता. धन्यवाद. थँक्यू.